छोट्या बयोची मोठी स्वप्न किती सुंदर दिसतस ग तू अशी खरोखरची डॉक्टरीण बाई दिसतस भयो मी तुका तो डॉक्टरचं कोट शिवलं होतं बघ ता एकदा घाल ना मका ना तुका तसं बघूचा बस एकदा बस नको नाही बस नको ती माझ्या बयोची पण खुर्ची आहे ना आई बस आई बस डॉक्टर होता बयो बाई दुपारपासून तू हाच बसा नस गो किती वेळ बसतीलस त्या नशिबात असताना चुकत नाही गो त्याने मनी नव्हताना त्या घडल्या गो बाय तुका आता सावरू खया तुझी आते इली तुका नेऊसाठी तुका आता तुझ्या घराकडे जाऊकच आहे चल औषध नमस्कार कर अहो अत्या काय बोलतास तुम्ही खाय सातला ह्या आता कोण आहे तिका मग इथे तरी कोण आहे तिचं कशाला आणलंय तिला इथे तिला इथून बाहेर जायला सांग चल हो ताई तुम्ही एक बाई असून असे बोलतास याच्या औषधीचा असा झालेला असताना
तुम्ही ते का धीर देवता सोडून ते काही ना जाऊक सांगतास? तो एक तो जीव खय जातलो सांगा ना गो थोपड़ बंद कर तुझा कॉर्टीसू आणि आप लोग काय संबंध नाही हा तुमचो नसात काय संबंध पण माझो असा माझ्या दादान त्याच्या आवशीशी सगळ्यांच्या समक्ष लग्न केलं नव्हतं त्याची बायको होती ती आणि ह्याच नात्यान बयो अजूनही ह्याच घरातली असा बायो सर आंघोळ करून घे ए तुला सांगितलं कळत नाही इथे थांबायचं नाही चल बाहेर निघत ना चल निघ बायो थांब गो खुल गया तुका तिचो जाम कुल कहिलो काय एक पाऊल पुढे टक्षित ना तर बघ चल आतो पहिले नाहीतर मग कान टाक संगीन तुझे काय हाल करीत तुका माहिता आणि तू जर माझं ऐकलं नाहीस तर मी असय आणि तू असास हिराचे माका एकदा हरवत तक भेट तुझा हे अरवचं नाव सुद्धा काढायचं नाही तुझ्या तोंडून कळलं आणि त्याला भेटायचा विचारही करायचा नाही तो इथे यायच्या आधी इथून निघ चल निघ गो बहिरी झालास की काय तू चालती हो इथून तुला सांगितलं कळत नाही का ग हा चल निघ पयो खोल गया चुप राव अहो आत्या माझा बस ऐकान तर घेवा बयो बयो थांब बयो थांब बयो माझा ऐक बयो थांब बयो कायता डॉक्टर व्हायचे पैसे गेली मोठी डॉक्टर बनणार ए अवदशी आजपासनं दवाखान्याच्या हद्दीत दिसायचा पण नाही तुझा आता हे काय राहुला नाही या सगळा सामान घेऊचा आणि अजून चालू पडूचा काय चल निघायचो आता काय करू मी खोय जाऊ चल नेक सगळा सामान घे चल 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 पटपट आता चल
चल चल चल निक चल हो दादा अहो तोंडात काय पकडताय तुम्ही नोट लक्ष्मी असते ती असा अपमान करायचा नसतो आणि किती लोकांच्या हाताला लागून आली असेल किती अनहायजेनिक येते ओ काय मॅडम तुम्ही शाळेतले बाई असल्यावर के लेक्चर देता हे घ्या मला ही नोट नकोय दुसरी द्या काय तुम्ही पण ना धंद्याच्या टायमिंग कनिस्ती बिरबी हे घ्या चला थँक्यू आणि शाळेतल्या बाई काय फक्त लेक्चर देतात का विचित्र लोक भेटतात सगळी मला दिसत नाहीये का समोरच आणि एवढा कुठला जगाचा भार डोक्यावर घेऊन चालली होतीस की मी एवढी मोठी समोर नाही दिसले तुला हॅलो मी तुझ्याशी बोलतीये बोलता येत नाहीये की ऐकू येत नाहीये कमाल आहे तुझी मी एवढं बोलतीये साधं उत्तर नाही देऊ शकत तू विचित्र आहे तिथली माणसं तो रिक्षेवाला आणि मग ही मुलगी सगळी मलाच भेटतात अशी बॅग खराब झाली तुझ्यामुळे अग ए कमाल या पोरीची जाऊ दे ऐक कातळ गावातली शाळा कुठे माहितीये का वैसून पुढे गेल्यावर उजवीकडे अरे वा म्हणजे बोलता येत तर तुला जाऊ दे बरं मला अजून सांग कोण बाई आहेत घाणेकर घाणेकर बाई कुठे राहतात तिथे शाळेकडेच घर आहे त्यांचं खाली गेल्यावर कोणा काही विचारलात तर ते सांगतील तुमका अच्छा म्हणजे शाळेकड म्हणजे अगं ए तुझ्याशी कमाल आहे आज सगळी गावातली विचित्र माणसं मलाच भेटतात बॅग खराब करून गेली माझी अरे देवा गावातले रस्ते पण इतके विचित्र आहेत आणि माणसं सुद्धा जाऊ काकीकडे जाऊ
दुकानातून जाऊन ये सर, सगळे डबे घासून पुसून ठेवायचे, समजला? नको काकीकडे नको. अरे कुठे चाललायस दादा? काय मम्मा तुला काहीतरी विचारते, कुठे चाललायस? बैला शोधायला. काय? हो कारण मी शैलूला पण फोन केला होता पण ती तिच्या काकीकडे पण गेलेली नाहीये आणि अशा परिस्थितीत तिला एकटं सोडणं चुकीचं आहे की नाही? अरे हे बघ आता जाऊन काहीच फायदा नाहीये, म्हणजे बयो सकाळीच तिच्या आजी बरोबर रत्नागिरीला गेली. आपण काळजी करू ना म्हणून त्यांचा फोन आला होता. काय? हो मम्मा पण हे कसं शक्य आहे? नाही बयो असं मला न सांगता निघून जाणं ना शक्यच नाही. आणि तिची आजी अशी अचानक कशी घेऊन गेली तिला? अरे बाळा तू झोपलस ना तेव्हा तिचं फोन इलो होतो. आमच्या जीवात जाम वाईट वाटला रे. नाही जाऊ द्या मला, बयो अशी मला न सांगता जाणं ना शक्यच नाही. माझी वाट बघत असेल ती. अरे माझी शपथ आहे तुला, तू कुठेही जायचं नाहीयेस. हे बघ अरे ती बयो आता आपली कोणीच नाहीये, तिचे नातेवाईक आहेत ते तिला तिकडे घेऊन गेले, ती आता त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. हे बघ तू या सगळ्यात नको पडूस बेटा. हे बघ मम्मा आता आपणच तिचे नातेवाईक आहोत, माझी बहीण आहे बयो आणि आता मीच तिची जबाबदारी घेईन असं प्रॉमिस केलंय मी तिला. तिची आई आणि बाबा नसताना त्या नात्यांची जबाबदारी आता मलाच पार पाडायची आहे. जाऊ दे मला. ठीक आहे मग मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. मी तुला किती वेळा सांगितलं अरे त्या दोघी आता आपल्या कोणीच नाहीये. मी तुझी सख्खी मम्मा आहे, मी आई आहे अरव तुझी आणि तुला अजूनही त्या भारतीचा आणि त्या बयोचा विचार आहे, तुला माझा काहीच विचार नाहीये का रे? मी जर इथून कायमची निघून गेली ना तर तुम्ही दोघं परत अनाथ व्हाल. हिरा तुझी बहीण आहे ना, तुझी सख्खी बहीण आहे ना, मी जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर ती अनाथ होईल, चालेल तुला? मम्मा त्या बयो सारखीच होईल ती, चालणार तुला? नाही ठीक आहे तू जा, तुला काय पाहिजे ते तू कर, तू जा. पण मग बघ मी काय करेन ना ते तू लक्षात ठेव बघ. असं काही बोलू नकोस ना तू, प्लीज प्लीज शांत हो ना, असं काही एवढा नाही. मम्मा थांब ना मम्मा. दादा झालं झालं समाधान तुझं? हा तू सारखं मम्माला हर्ट करतोस का? ती हर्ट होईल असं वागतोस तू? दादा एक दिवशी ना ती खरंच आपल्याला सोडून जाईल आणि आपण कायमच ना तू एकटे पडू. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, तिच्या पण फिलिंगचा विचार कर ना तू. आता आपला बाबा सुद्धा आपल्या जवळ नाहीये आणि मला मम्माला पण गमवायचं नाहीये. प्लीज ना दादा ऐक ना. ह्या बघा या खिडकीतून 24 तास फ्री हवा. ते सगळं ठीक आहे पण तुम्ही म्हणाला होता दोन खोल्या आहेत पण मला ही एकच दिसतीये, दुसरी कुठे? हो बाईनू ते दोन खोली यांचा सगळा जाऊन देत. आता ही खोली तुमका पटली आहे ना मग झाला तर. आणि ह्या बघा ह्या गावात जर काही घर बघू गेलात ना तर अख्ख्या घर घेऊचा लागतला तुमका आणि त्या भाडा तुमका परवडूचा नाय. आणि काय हो तुम्ही एकटेच राहताला आज ना, मग दोन खोली आहे कशा खोय तुमका? होय हैसून निघालास थै पोचलास आणि बजेट मध्ये पण आघर म्हणजे खोली हो. हा ठीक आहे इथून शाळा जवळ आहे हा पॉइंट पटलाय म्हणून मी ही खोली डन करते. वा 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 चांगलो निर्णय घेतलास गाणेकर काकी, पैशा जागा मी बोलून घेतलंय, बाकी जे काय सांगू जात तुम्ही बोलून घ्यावा. ह्या बघा हय ना मी एक पाण्याचा भांडा हाडून ठेवलंय
आणि ह्या भिंतीक दोन खिळे ठोकलेले असत, आणखी ठोकूचे नाहीत. जे काही कपडे लावचे ना ते थयच लावचे. आणि ह्या बघा, गाणी बिणी मोठ्यान ऐकायची नाही. मित्र मैत्रिणींका बोलवून होय दंगो घालूचो नाही. काय लागत ना तर माका सांगायचा, स्वतःच्या मर्जीन हय वागायचा ना. हो एक घर आहे की जेल आहे, किती रूल्स. ओ हय तुमका रवाचा असला ना तर हे रूल्स बिल्स काय ते पाळूच्याच लागतले. हा बरा, आता डन झाला ना. मॅडम तुम्ही तुमचं सामान लावा बघू. गाणेकारांनू जवा चाय टाका बघू. होय होय टाकते.